साक्रीतील भाजपाचे निरापराध कार्यकर्त्यांची नावे खोट्या गुन्ह्यातून वगळण्याची विधान परिषद विरोधी पक्षनेते नामदार प्रवीण दरेकर यांची मागणी. धुळे. साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला निर्विवाद बहुमत मिळाल्याने सत्ताधारी आघाडीचा दारुण पराभव झाला. याचा राजकीय वचपा काढण्यासाठी सुडबुद्धीने भाजपाचे 5 ते 6 कार्यकर्त्याविरुद्ध साक्री पोलिसात खोट्या खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. भाजपाचे निरापराध कार्यकर्त्यांची नावे वगळण्यात यावी अशी मागणी जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्याचे विधान परिषदे विरोधी पक्षनेते माननीय नामदार श्री प्रवीणजी दरेकर यांनी केली आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉक्टर सुभाष भामरे, खासदार डॉक्टर हिना गावित, भाजप प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आमदार काशीराम पावरा, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंदे, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल इतर मान्यवर उपस्थित होते. तरी कसं काय त्याच्या मोटर द्याला म्हणजे पोलीस त्यांना आपलं एवढंच म्हणणं आहे. वेळेस मी स्वतः त्या बीजेपी कार्यालयामध्ये होते ज्या टाइमला तो व्यक्ती बाईकवर आला त्या ठिकाणी शिवीगाळ केली. मी आपले पीआय आहेर आहेत त्यांना मी स्वतः फोन केला. मी म्हटलं साहेब या ठिकाणी अशा प्रकारे लोक येऊन आमच्या कार्यालयाच्या समोर शिवीगाळ करताय, तुम्ही त्वरित तुमचे पोलीस इथे पाठवा असं मी स्वतः फोन करून सांगितलं. लगेच पोलीस पोस्ट दिली त्या. साहेब याच्यामध्ये दोन तीन गोष्टी सबमिशन आहे तुम्हाला. तुमच्या तपासाविषयी आम्हाला काय म्हणायचं ना, तपास चुकीचा होऊ नये, नाहक लोक भरडली जाऊ नये ही एक मागणी आमची. सगळा पार्ट करू जर आम्हाला तसं दिसलं तर, कारण शेवटी काय सिच्युएशन ना तुम्ही बदलू शकत ना मी बदलू शकत, तर त्याची गांभीर्याने दखल घ्यावी म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रकांत दादा चर्चा करून मला सांगितलं जाऊन एस पी किंवा पोलीस प्रशासनाशी बोला. आणि म्हणून विरोधी पक्षनेते म्हणून तुम्हाला तुमच्यावर काय आरोप नाही आमचा.